तर आता पंचायतच्या ऑफिसला जायचं आहे. मला ते दोन वर्षाचे गेले, दोन वर्षाच्या रिसीट्स घ्यायच्या आहेत प्रॉपर्टी टॅक्सच्या. तर आमचे हे तीन रस्ते आहेत ना, ते तिन्ही एकाच ठिकाणी जातात, वेगवेगळ्या डिरेक्शनने फिरून एकाच ठिकाणी. गावाचा तो मेन रस्ता आहे तिकडे. शेंगदाणे आणखीन चणे विकायला बसतो. आज पब्लिक आली आहे, सगळे असे पब्लिक झाडाच्या खाली काढायला लावतात आणि तिकडे वरती जाऊन घेतात, वरती जाऊन फुलं हार घेतात. आता जो हा जो जागा दिसते दोन झाडांच्या मधली, हे ॲक्च्युली जुनं उदयाचा मठ होतं आणि ह्याचं जे आहे इकडे आमचा लहानपणीचा फोटो आहे वडिलांनी काढलेला मित्रांबरोबर. तो उदयाचा मठ तिकडे शिफ्ट करून बरोबर देवीच्या समोर नेला जेव्हा ते रिकन्स्ट्रक्शन केलं 84 मध्ये, 84 की 94. सो नाव वी आर गोईंग टू ग्रामपंचायत ऑफिस. मी वॉक करताना तो ग्रामपंचायत ऑफिस बघितलेलं दाखवलेलं, आता आपण गाडीने जातोय. त्याने रिसीट्स बनवले, त्याच्या जर्नलमध्ये एंट्री केली, पण ग्रामपंचायत सदस्य नव्हते म्हणून ते सिग्नेचर राहून गेले. सो वी आर गोईंग टू गेट देअर. So this is the main junction from where you take a right. हा राईट जातो पुढे खणगणी बीचला. ठीक आहे ना, असं चालत आलेलो त्या दिवशी. आज फ्रायडे आहे, तुम्हाला लाईट दिसते, स्ट्रीट लाईट चालू आहे कारण पावसाच्या आधी सगळ्या स्ट्रीट लाईट रिपेअर्स वगैरे सगळी कामं असतात. ते वॉर फुटिंगवरती तिकडे हे इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटवाले. सो नाउ लेट्स गो. Handbrake on. Khub look at. So is it? We'll stop recording. मला माहिती भरायचं होतं की फातरपा केवढा मोठा आहे, गाव किती घर आहे तिकडे. सरपंच आमची आता न्यूली इलेक्टेड सरपंच आहे. मी फक्त पंच आहे. सरपंच तुम्हाला सर्व माहिती देणार. सरपंच आणि आमची सर्व हे आहे पंचायती मंडळी. कॅन यू प्लीज इंट्रोड्यूस युअर सेल्फ. आम्हाला मुंबईला घेऊन जातो. हो बरं केलं. ही माझी जुनी मैत्रीण. जुनी मैत्रीण आणि रिलेटिव्ह पण म्हणून सांग. हो रिलेटिव्ह सुद्धा.
कोकणी अगं तूच इंट्रोड्यूस कर ना नाव सांग त्यांची हे आमचे पंचायतचे सेक्रेटरी मिस्टर शिंदे ही आमची सरपंच मिलाग्रीन फर्नांडी ही पंच मेंबर बेदिनी नाईक ही पंच मेंबर मंदा देसाई ही पंच मेंबर लिटल फॉल देसाई मी शीतल नाईक आणि आपले ते दोन पंच आहेत ना बाहेर ते दोन पंच बाप्टिस्ट फर्नांडीज आणि सेंजिल डिकॉस्टा आणि बाकीचे सगळे जे आपले बसले आहेत ते कर्मचारी पंचायतचे मला सांगा किती आपलं गाव आहे ते केवढे किती केवढं मोठं आहे आणि किती घर आहेत आमच्या गावामध्ये अराउंड ना एक 700 घर आहेत 700 फॉर पंचायत मध्ये अच्छा 700 म्हणजे ते आता कुठे आपलं तुमच्या 7 वॉर्ड आहेत आपले 7 वॉर्ड अच्छा हा एका वॉर्डात अराउंड 70-80 घर आहेत मग जे वॉर्ड मोठे असतील त्याच्यामध्ये 100 सुद्धा आहेत घर मग आता हिकडनं कुठपर्यंत बेतूल पर्यंत बेतूल नाही किटल किटल ओके किटल पर्यंत मग आपलं ते कट्टा मग वंटे म्हणून आहे गाव तिथपर्यंत मग आपलं माडेमळ फातर्पा अच्छा माडेमळ पण त्याच्यात आहे आणि अजून एक घोळो म्हणून वाड आहे ओके तू बघितला आहे की माहित नाही मला तो वरती आहे एकदम तिथे एक अराउंड 40 घर आहे तुला माहिती आहे टिल आय वॉज इन 8 स्टँडर्ड आय यूज टू बिलीव्ह की फातर्पा मग फक्त 13-14 घर आहे लहान असताना आता तसं नाही आहे ना तू फुल पंचायत नव्हती बघितली आपला वॉर्डच बघितला होता पण आपल्या वॉर्डात सुद्धा आज 80 घर आहेत अच्छा म्हणजे आपला वॉर्ड म्हणजे कुठला येतो आपली जी फातर्पा एरिया डाऊन टेम्पल एरिया आणि माडेमळ ओके तसंच ह्या बाजूची एक 10 घर आहेत त्याच्यामध्ये ओके समाविष्ट केलेली आणि असे किती वॉर्ड आहेत 7 वॉर्ड आहेत 7 म्हणजे भरपूर मोठं गाव आहे फुल पंचायतीमध्ये 7 वॉर्ड आहेत 7 वॉर्डात अराउंड वॉर्डात 700 वर घर आहेत एका वॉर्डामध्ये कमीत कमी 70 आणि जो मोठा वॉर्ड असेल त्याच्यामध्ये 100 च्या जास्त तुझं नाव पूर्ण नाव सांग माझं नाव शीतल सुरेंद्र नाईक फातर्पा मी वॉर्ड नंबर 4 ची मेंबर आहे पंच मेंबर थँक्यू तर आता मला ह्यांच्याकडनं टॅक्स रिसीट घ्यायची